नमस्कार मंडळी, मी पूजा। वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत प्री वेडिंग टिप्स। आपली वेडिंग सिरीज सुरू आहे आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत ब्रायडलसाठी डाएट टिप्स। आज बघणार आहोत आपण। प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आपल्या लग्नामध्ये आपण सुंदर दिसावं, आकर्षक दिसावं। लग्नाची तारीख ठरते, तयारी सुरू होते आणि मग सुरू होतात ते जास्तीचं खाणं पिणं, मैत्रिणींसोबत पार्टीज, फ्रेंड्सोबत पार्टीज, मैत्रिणींसोबत पार्टीज आणि त्याचबरोबर नातेवाईकांकडे केळवणं। तर यामध्ये जास्तीचं खाल्लं जातं, जास्तीचं तेलकट तुपकट गोड खाल्लं जातं आणि मग आपल्या वजनाकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपलं वजन वाढलं की मग त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतो। त्यामुळेच तुमच्या लग्नाच्या आधी तुम्हाला तुमच्या तब्येतीची, तुमच्या आरोग्याची, तुमच्या फिगरची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं, तुमच्या खाण्यापिण्यावर कंट्रोल करणं आणि त्यासाठी तुम्हाला आवश्यक असतो लग्नाआधीचा डाएट प्लॅन। तर डाएट प्लॅनमध्ये मी असं काही एक्स्ट्राचं किंवा खूप भारी असं काही सांगणार नाही आहे। काही मोजक्या आणि अशा नियमित ज्या गोष्टी आहेत त्यामध्येच आपण थोडेसे चेंजेस केले तर तुमची फिगर व्यवस्थित राहू शकते, तुमचं आरोग्यही चांगलं राहू शकतं आणि तुम्ही आणि तुमच्या लग्नामध्ये मग तुम्ही छान आकर्षक आणि सुंदरसुद्धा दिसू शकता। त्यासाठीच या काही खास टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या लग्नाच्या आधी सुरू करणं महत्त्वाचं आहे। चला तर मग बघूयात कोणत्या त्या टिप्स आहेत। सो लेट्स गेट स्टार्ट। आपली पहिली जी प्री वेडिंग टिप्स आहे ती म्हणजे स्वतःला ॲक्टिव ठेवा। काय होतं लग्नाच्या आधी सुरू होते धावपळ आणि दगदग, पण त्याबरोबरच आपल्याला दररोज 30 मिनटं तरी आपल्या स्वतःसाठी द्यायला हवीत, व्यायामासाठी द्यायला हवीत। तुम्हाला दररोज नियमितपणे कमीत कमी 30 मिनटं तरी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही वॉकिंगलासुद्धा जाऊ शकता। जेवढं तुम्ही एक्सरसाइज आणि वॉकिंग कराल तेवढंच तुमच्या शरीरातील तुमच्या वजनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि जेवढं तुम्ही एक्सरसाइज करताल तेवढंच तुमच्या घामाद्वारे तुमच्या शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर पडायला मदत होतं आणि त्यामुळे तुम्ही सुंदर, आकर्षक आणि तुमच्या चेहऱ्यावरसुद्धा एक प्रकारची चमक येते जर तुम्ही कंटिन्यू दररोज 30 मिनटं तरी व्यायाम केला तर। एक्सरसाइजमुळे तुमचं वजन कमी करून ते तुम्हाला कायम ठेवायलासुद्धा मदत होते जर तुम्ही कंटिन्यू दररोज जर एक्सरसाइज केली। दुसरी जी प्री वेडिंग टीप आहे ती म्हणजे पूर्ण झोप घ्यावी। प्रत्येकालाच 8 तास, कमीत कमी 8 तासाची झोप घेणं गरजेचं आहे। तुमची झोप पूर्ण होणं गरजेचं आहे। जर तुमची झोप पूर्ण नाही झाली तर त्यामुळे तुमची चिडचिड होते आणि जो स्ट्रेस येतो तो तुमच्या चेहऱ्यावरसुद्धा दिसून येतो। त्यामुळे 8 तासाची झोप, लग्नाची धावपळ असली तरीसुद्धा कमीत कमी 8 तासाची झोप तुम्हाला घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची जर झोप पूर्ण झाली तर तुमचा चेहरा आणि तुमचा मूड दोन्हीही फ्रेश राहतात। तिसरी जी प्री वेडिंग टिप आहे ती म्हणजे ताजं अन्न खा। तर बऱ्याच वेळा काय होतं, आपलं राहिलेलं उरलेलं अन्न आपण वाया जाऊ नये म्हणून आपण ते खातो, पण शक्यतो कमी बनवायचा प्रयत्न करा आणि रोज ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करा। जे प्रोसेस्ड आणि फ्रोझन फूड जे असतं ते खाणं शक्यतो टाळा। हे जे प्रोसेस्ड आणि फ्रोझन फूड जे असतं त्यामध्ये कॅलरीज खूप असतात ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं, ज्यामुळे तुमच्या वजनामध्ये फरक पडू शकतो। त्यामुळे शक्यतो घरचं ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करा। फ्रोझन फूडमध्ये जे कॅलरीज असतात ते तुमच्या त्वचेसाठी आणि तुमच्या वजनासाठी सुद्धा चांगलं नसतं, त्यामुळे नेहमी ताजं अन्न खा ज्यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश आणि तुमचं आरोग्यसुद्धा उत्तम राहायला मदत होईल। चौथी जी टीप आहे ती म्हणजे तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सीचा वापर वाढवा। आपल्या लग्नामध्ये आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा उत्तम असणं गरजेचं आहे आणि रोगप्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर मग तुम्हाला बाहेरचं इन्फेक्शन होत नाही। तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे। व्हिटॅमिन सीयुक्त जे कोणतेही पदार्थ किंवा जे कोणतेही फळं भाज्या आहेत त्या तुम्ही खाणं गरजेचं आहे ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल। आपल्या व्हिटॅमिन सीमुळे आपली जी पचनशक्ती असते ती वाढायला मदत होते ज्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनचा धोका राहत नाही। तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये लिंबू, संत्र किंवा आवळा
यांसारखे जे घटक आहे, ज्या यांसारखे जे पदार्थ आहेत ते रेग्युलर जर घेतले तर तुमची प्रतिकार शक्ती वाढेल आणि तुमच्या चेहऱ्यावरची चमक सुद्धा त्यामुळे वाढायला मदत आहे. पाचवी जी टीप आहे ती म्हणजे गोड पदार्थांपासून दूर राहा. लग्नघर म्हटलं की भरपूर सारं गोड खाणं येतं, पण नवरीने शक्यतो यापासून लांबच राहावं. जर गोड खायची इच्छा झालीच तुमची तर त्यासाठी तुम्ही खजूर, मणुके अशा प्रकारचे पदार्थसुद्धा खाऊ शकता. साखरेऐवजी कधीही गुळ किंवा मध हे कधीही बेस्ट, आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाणसुद्धा भरपूर असतं, तर त्यामुळे तुमच्या फेसवर, तुमच्या चेहऱ्यावरसुद्धा एक वेगळी चमक येते. त्यामुळे साखरेऐवजी गुळाचा वापर करा आणि लग्नाच्या वेळी शक्यतो जास्त गोड खाणं टाळा. आणि सहावी जी टीप आहे ती म्हणजे फायबरयुक्त पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तर सलाड किंवा फायबरयुक्त जे पदार्थ आहेत त्याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. असे पदार्थ जास्त खा ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रणास राहण्यास मदत मिळते आणि फायबरयुक्त पदार्थांमुळे तुमचं वजन रोखण्याससुद्धा मदत होते आणि त्याचबरोबर तुमची पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि तुमचं जे सलाड आणि फायबरयुक्त जे पदार्थ आहेत त्यामुळे तुमचं शरीरसुद्धा डिटॉक्स होतं, ज्यामुळे तुमच्या फेसवर एक वेगळी चमक येते. तुमचा चेहरा, तुमची त्वचा, तुमचे पूर्ण आरोग्य त्यामुळे उत्तम होतं, उत्तम राहतं. का होतं की आपण फायबरयुक्त जेव्हा खातो ना तर अशा वेळी आपल्याला सतत जी भूक लागते आणि सतत जी भूक लागल्यामुळे आपण सतत जे खात राहतो आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं. तर फायबरयुक्त तुम्ही जर पदार्थ खाल्ले तर त्यामुळे सततची जी लागणारी भूक आहे ती नियंत्रणात येते, सतत तुम्हाला भूक लागल्यासारखं जाणवत पण नाही. त्यामुळे कडधान्य, भाज्यांचं सूप, सलाड आणि फळं, तर या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, जेणेकरून सततची जी लागणारी भूक आहे ती कंट्रोलमध्ये राहील आणि त्यामुळे तुमचं वजनसुद्धा कंट्रोल करायला तुम्हाला मदत होईल. तर मंडळी, या तर सहा प्री वेडिंग टिप्स होत्या नवरीसाठीच्या. डाएट प्लॅन म्हणा हवं तर किंवा टिप्स म्हणा, तर या टिप्स तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या लग्नाच्या आधी जर या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन नियंत्रणात राहील आणि तुमची फिगर आकर्षक आणि सुंदर दिसायला त्यामुळे मदत होईल आणि नक्कीच तुम्ही तुमच्या लग्नामध्ये सगळ्यात उठून दिसताल. सो आजच्या या टिप्स आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. तोपर्यंत नेहमी हसत राहा. धन्यवाद.